झपाट्याने होणारा तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याबरोबरच मानवी बदलणारी दिनचर्या आणि त्याबरोबरच अर्थातच येणारे आजार, या आजारावर काय उपचार घ्यावे आणि त्याबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजेत यासाठी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डिजिटल प्रभातच्या वतीने ही मालिका सुरू केली आहे आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन शहरातील तज्ज्ञ डॉक्टराकडून विविध आजारावर आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो आहे. तर आज मी आलो आहे डॉक्टर प्रवीण गांजरे यांच्याकडे, जे की मणका आणि मेंदूचे ते विशेषज्ञ आहेत, स्पेशलिस्ट आहेत. सर, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत. सर, बदलती दिनचर्या आणि बदलते हे वाढत चाललेले आजार मेंदू आणि मणका, हे आजार का होतात नेमके आणि याचं काय कारण आहे? आजची जी आपली जीवनशैली झालेली आहे, आपण म्हणतो आहे की आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे आणि ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे बरेचसे मेंदू आणि मणक्यांचे आजार वाढलेले आढळून येत आहेत. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपला सर्वांचा प्रिय जो मोबाईल फोन आहे, तर ह्या मोबाईल फोनमुळेच ॲक्च्युली मेंदू आणि मणक्यांचे बरेचसे आजार आपल्याला बघायला मिळत आहेत. मोबाईल फोन हा काही खेळणं नव्हे, तर तो एक रेडिएशन इमिट करणारा, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ज्यातून सतत 24 तास इमिट होत असतात, असं ते एक उपकरण आहे आणि त्यामुळे ते आपण फार जास्त वेळासाठी हाताळणे हे धोकादायक आहे. अनफॉर्च्युनेटली आजच्या या युगामध्ये मोबाईलचा वापर सगळे 3 ते 4 तास मोबाईल फोन हा हाताळतायत, काही कारणासाठी असो, म्हणजे फोनसाठी म्हणा किंवा यूट्यूब व्हिडिओ बघणं म्हणा किंवा व्हिडिओ गेम्स, ज्या की निश्चितच स्वागतार्ह गोष्टी नाही आहेत. तर यामध्ये आपण बदल करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ह्यामुळे हे ज्या काही रेडिएशन ह्यातून निघत आहेत, तर ह्या रेडिएशनमुळे आपल्या मेंदूवरसुद्धा त्याचे विपरीत परिणाम हळूहळू आता संशोधन त्यावर होत आहे. या संशोधनाअंती हे सगळं काही आपल्याला लवकरच कळेल, पण आपल्याला ज्या काही आजपर्यंत गोष्टी कळलेल्या आहेत त्यामध्ये हे निष्पन्न झालं आहे की त्याचे विपरीत परिणाम मेंदूवरसुद्धा होत आहेत त्या किरणोत्सर्गामुळे. तर त्यामुळे आपण मोबाईल फोन हा अत्यंत कमी हाताळावा. दिवसातून 30 मिनिटांपेक्षा जास्त मोबाईल फोन आपण, म्हणजे पूर्ण 24 तासामध्ये 30 मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलचा वापर असू नये, आपल्या हातामध्ये सुद्धा तो असू नये, तर हे फार महत्त्वाचं आहे. ह्या मेंदू व्यतिरिक्त इव्हन मणक्यावरसुद्धा याचा विपरीत परिणाम आढळून येतो आहे, पर्टिक्युलरली सर्वायकल स्पाईनवर, ज्याला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणतो. तर हा सुद्धा आजार आपल्याला आता आजच्या युगात मोबाईलच्या अतिवापरामुळे फार जास्त प्रमाणात आढळून येतो आहे. मोबाईल वापरणं आता हा एक अनिवार्य झाला आहे आणि तो एक अविभाज्य घटक झाला आहे आपल्या आयुष्याचा, पण हा मोबाईल वापरत असताना काय काळजी घ्यायला पाहिजेत काय सांगाल? पर्टिक्युलरली आपण सर्वायकल स्पाईनवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणजे जेव्हाही पण आता मोबाईल फोन आपण यूज करतो, तर जनरली हा मोबाईल फोन, सगळ्यांना अशी सवय असते की मोबाईल फोन हातात धरून त्यावर टायपिंग करणे वगैरे वगैरे, तर थोडक्यात काय, तर हा मोबाईल फोन जेव्हा असा धरताय तुम्ही, तर त्यावेळेला तुमच्या मानेच्या मणक्यावर प्रचंड ताण पडतो आहे, त्यामुळे तुम्ही हा मोबाईल फोन असा या लेवलपर्यंत वर उचलावा. पर्टिक्युलरली आम्ही त्याला आय लेवल म्हणतो, आणि त्यावेळेला तुम्ही जर समोर टेबल असेल तर अतिउत्तम, त्या टेबलवर तुम्ही असे हात ठेवून तो मोबाईल फोन अशा पद्धतीने यूज करू शकता, किंवा टेबल नसेल तर तुम्ही तेच दोन्ही पण हात असे शरीरावर ठेवून त्या आधारे मोबाईल फोन आय लेवलवर ठेवून मग तुम्ही त्याचा वापर करू शकता. हा एक भाग झाला आणि अर्थातच मी सांगितलंय जसं की त्याचा वापर जो आहे ओव्हरऑल, तर हा पूर्ण दिवसामध्ये 24 तासामध्ये 30 मिनिटांपेक्षा जास्त असता कामा नये. सर, त्याबरोबरच मोबाईल हे एक मोठं कारण आहे, पण त्याबरोबरच एक प्रवास करणं हे पण अनिवार्य झालं आहे आणि बरेचसे पेशंट असे आढळतात की प्रवासादरम्यान स्पीड ब्रेकरवर गेलो, तिथे झटका बसला आणि त्यानंतर त्यांचा गॅप पडला, हे असे पण बरेचसे पेशंट येत आहेत. तर त्या ठिकाणी प्रवास करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? प्रवास हा अनिवार्य झाला आहे हे अगदी खरंच आहे आणि त्याला आपण टाळू शकत नाही. तर आता पर्टिक्युलरली प्रवास म्हटलं की एकतर 2-व्हीलरचा वापर आला किंवा 4-व्हीलरचा आला, तर 2-व्हीलरचा वापर करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी म्हणजे तुमचा पाठीचा कणा जो आहे तर तो ताठ असायला हवा, म्हणजे तो सरळ असायला हवा. वाकून बसू नये कुठल्याही 2-व्हीलरवर चालवताना, तुम्ही वाकून, ते आजकाल बरेचसे 2-व्हीलरमध्ये सीटिंग अरेंजमेंट्स फार वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि त्यामध्ये असं खूप जास्त वाकून बसावं लागतं, तर तशा टाईपच्या 2-व्हीलर्स अवॉइड कराव्यात आणि पाठीचा कणा ताठ राहील याची दक्षता घ्यावी.
त्याशिवाय टू व्हीलर चालवतानाचा स्पीडसुद्धा कमी असावा, जेणेकरून मनक्याला जर्क्स बसणार नाहीत, हादरे बसणार नाहीत. पर्टिक्युलरली स्पीड ब्रेकर जेव्हा येतात किंवा जेव्हा खड्डे असतात रस्त्यांवर, तशा ठिकाणी तर स्पीड हा अत्यंत कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या मनक्याला हादरे जेणेकरून कमीत कमी बसतील याची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. सर, सध्याच्या आजच्या घडीला कुठल्या अशा आजार आहेत की त्याचं प्रमाण जास्त आहे लोकांचं आणि ते टाळता येतं, पण तशा पद्धतीने लोकांनी वागायला पाहिजे, असं कुठले तुम्हाला आजार वाटतात? आता आजच्या युगात बहुतांश युवा पिढी जी आहे तर ती वर्किंग पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ऑफिसमध्ये किंवा कार्यालयात काम करणारी मंडळी, त्यामध्ये आय टी पॉप्युलेशन आहे किंवा इतरही आहेत, तर त्यांनी एक विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे त्यांच्या मनक्याची काळजी. तर विशेषतः ज्याला आपण पोश्चरल करेक्शन म्हणतो, किंवा आपलं स्वतःचं बसणं किंवा चालणं किंवा कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर काम करताना जी काही बसण्याची पद्धती आहे त्यामध्ये सुधारणा करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर विशेषतः मनका जो आहे तो मनक्यावर ताण पडू नये, मनक्याला बाक येऊ नये, किंवा अशा म्हणजे ज्याला आपण फॉरवर्ड बेंडिंग आम्ही ज्याला म्हणतो, तर ती पोझिशन टाळायला हवी. त्यासाठी तुम्ही ज्याला आम्ही वर्क प्लेस मॉडिफिकेशन्स म्हणतो, तर वर्क प्लेस मॉडिफिकेशनमध्ये काय आलं की जसं टेबलाची उंची वाढवणे, चेअरची उंची कमी करणे, लेगरूम जास्त उपलब्ध करून घेणे, जेणेकरून तुम्हाला टेबलाच्या अगदी जवळ जाऊन बसता येईल आणि तुमचा PC किंवा लॅपटॉप जो आहे तर तोसुद्धा तुमच्या अगदी जवळ असेल ह्याची काळजी घेणे.